की खोकेबाज सरकार आहे याची आपल्याला कल्पना आहे. हे एक फसव सरकार आहे आणि याचा कार्यकाळ या काही खूप नाही आहे. कदाचित कुठल्याही क्षणी आपल्यापर्यंत ही बातमी येऊ शकते की बाबा सुप्रीम कोर्टाचा निकाल आला आणि हे सरकार घरी जाऊ शकत. कुठल्याही क्षणी हे होऊ शकत. पर आपल्याला माहिती आहे की आज दिल्लीमध्ये भाजपचं जे सरकार बसलेलं आहे ते प्रत्येक ठिकाणी हस्तक्षेप करण्याचं काम या ठिकाणी करत आहे. आज या भारतामध्ये कधी नव्हे ते लोकशाहीचं पायमल्ली होत चाललेली आहे आणि खऱ्या अर्थानं आता हुकुमशाहीकडे हा देश नेण्याचं काम हे भाजप सरकार करत आहे याची तुम्हाला आणि आम्हाला चांगल्या पद्धतीनं कल्पना आहे. या ठिकाणी मी तर वाचलोच आनंदा साहेब, कारण माझी जी निवडणूक होती ती बॅलेट पद्धतीवर होती. कदाचित जर मशीनवर असती तर मी पण आमदार दिसलो नसतो. म्हणजे असं म्हणतात आता मशीनच्या बाबतीमध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे भविष्य काळामध्ये आता आपल्याला कदाचित याचही आंदोलन करावं लागेल की या मशीनी तपासा याही बंद करा. या ठिकाणी खऱ्या अर्थानं सांगायचं म्हणजे आता बाजार समितीचे निवडणुका आता आलेल्या आहेत. आपण सर्वजण ग्रामीण भागातले मतदार बाजार समितीच्या निवडणुकीकरता आपण सर्व मतदार आहात.